त्यांचे सगळे पदाधिकारी जे आहेत सगळे नाही काही जे आहेत ते घुसले होते त्यांचा प्रयत्न केला. बघा असे घुसखोरच आहेत, त्यांना स्वतःच काय अस्तित्व आहे का नाही, इकडे घुसा तिकडे घुसा, हातात सत्ता आहे. ती झुंडशाही आणि या मस्तमालपणा हा फक्त सत्ता असल्यामुळे. सत्तेशिवाय समोरासमोर या मग दाखवतो. आणि काल दाखवलं नाही शिवसैनिकांनी, काल शिवसैनिक गेले आणि त्यांनी शिवसैनिक काय असतो खराय दाखवलं. गद्दारांची जगभरामध्ये एक पद्धत आहे, गद्दार कुठे घुसतात तसे ते इकडे घुसा तिकडे घुसा या महाराष्ट्रात सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं पूर्ण बहुमत आहे, शिवसेनेचा पक्ष एक संघ आहे. आज सगळे नगरसेवक महानगरपालिकेत जातो आणि मला असं कळलं की महानगरपालिकेतल्या सर्व पक्ष कार्यालयांना सील लावलं. कोणत्या कायद्याने? नोटीस दिली. नाही, ही मनमानी आहे, ही लोकशाहीचा खून तुम्ही लोकशाहीच्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिरात पाडता. या राज्यात या देशामध्ये खरोखर लोकशाही आहे की नाही हे अजून काय चाललंय? काय त्याचं ज्वलंत उदाहरण, शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची एक टोळी घुसते, ताबा घेतला जातो आणि त्यानंतर महापालिकेचे प्रशासक हे सर्व पक्षकारांना टाळतो. हे कोणाच्या आदेशानं चालतं? आपण म्हणतो कायद्याचं राज्य आहे, त्याला कायद्याचं राज्य असं म्हणत नाही. जर तुम्ही ठोकशाहीनं राज्य करणार असाल तर त्या ठोकशाहीमध्ये शिवसेना कायम, शिवसेनेचं प्रगती पुस्तक हे चांगल्या मार्गाचं आहे, ते लक्षात द्या. आणि ठोकशाहीच्या संदर्भात आमच्याशी कोणी स्पर्धा करू नका, ठीक आहे, आम्ही जीवावर उजारू. आणि काल दाखवलं शिवसेने गेलो ती कशी पळापळ झाली हे पाहिलं सगळ्यांनी. मुंबई महानगरपालिकेचं पुष्ट कार्यालय शिवसेनेच्या ताब्यात राहील, आयुक्त असतील, राज्याचे मुख्यमंत्री इथून काही सूत्र हलवत असतील तर त्यांनी अत्यंत सावधपणे पावलं टाका. एक दिवस तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात भाजपवाले घुसतील तुम्हाला कळणारही नाही. गद्दार कुठे घुसतात? तुम्ही गद्दारांविषयी बोलूच नका. मी कोणाच्यावरती व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण हेच नरेश मस्के हे एकनाथ शिंदेच्या तक्रारी घेऊन रोज मातोश्रीवर येत होते की शिंद्यांना आवडा, शिंदे कसा भ्रष्टाचार करतायत, शिंदे कशी लूट करतायत, हेच ते नरेश मस्के. हे काय सांगतायत? ज्यांना शिव प्रत्येक पद हे शिवसेनेने दिलेलं आहे, पण ज्यांना ज्यांना शिवसेनेने पद दिली ते सगळे जर बेमान गद्दार होऊन अशा प्रकारे काम करत असतील तर मुंबई असेल किंवा ठाणे असेल जनता पाहते सगळं, वाट बघते निवडणुकीची. चर्चा अशी आहे की हळूहळू शिवसेना भवनात सुद्धा बाप आले पाहिजे, त्यांचे बाप आले, जर बाप असेल त्यांचा तरी एक बाप असेल तरी. मी हे ऑन रेकॉर्ड सांगतो, शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलेली वास्तू आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानंच राहील, शिवसेनेच्या नावानं राहील आणि ती आमची. हे अशा घोषणा अशा वल्गना खूप होतात. तुमच्याकडे आउट घटकेची सत्ता आहे ती तुम्ही सांभाळा एवढंच मी सांगेन. कृपा करून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापराल तर महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे बिघडून जाईल, आणि जर तुम्हाला बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे.